स्टूडेंट्स, माई सेल्फ किरण जाधव. टुडे वी हैव स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बींग. फर्स्ट, कैन यू रिकॉल विच डिफरेंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्यूमन रिप्रोडक्टिव सिस्टीम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. कोणती संप्रेरकं आहेत की जी मानवी प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित ठेवते? तर इन फिमेल टेस्टोस्टेरॉन अँड इन मेल टेस्टोस्टेरॉन अँड इन फिमेल एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. नाव सेकंड क्वेश्चन, विच हार्मोन आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इन ह्युमन बॉडी अकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी. नाव सेम द आन्सर फॉर फर्स्ट अँड सेकंड. सम केमिकल चेंजेस टाईम टू टाईम, सेम मेल अँड फिमेल टेजेस्टेरॉन एस्ट्रोजन लाईक हार्मोन्स. नाव नेक्स्ट, Why has the government of India enacted the law to fix the minimum age of marriage as 18 in girls and 21 in boys? Now, the full growth of female body is not completed till the age of 18. After 18 years, the physical, mental and emotional ability she prepared and developed their body is also same as boys, complete the growth only by the age of 21 years. That's why government of India fixed the minimum age of marriage 18 years in girls and 21 years in boys. Now, we have studied in chapter of heredity and variation that men have XY sex chromosomes and women have XX sex chromosomes. 9th standard we have studied these XX and YX chromosomes. Reproduction system with specific organs develop in the body of men and women due to the sex chromosomes only, doesn't it? Now human body madle je reproductive organ hai, male reproductive organ and female reproductive organ, he ya chromosome pasun tayar jhalele astil. Now, X chromosome is present in men and whereas Y chromosome in female or women, in present in men only. Now, we shall study the structure and function of human reproductive system. Today, we have seen the human reproductive system. When we start the lecture about reproductive system of male, first we ऑब्झर्व दिस फिगर, बी केअरफुली. आणि ही फिगर बघताना आपण ही जी नावं आहेत ही 5 ते 10 वेळा फक्त रीड करायची. एकदा का ही नावं तुमची डोक्यात बसली की ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला लगेच चटकन काढणार आहे. मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करून देते विथ नेम्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लुक हिअर, दिस इज पाउच लाईक स्ट्रक्चर. दिस इज पाउच लाईक स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड स्क्रॉटम. इन स्क्रॉटम टेस्टीज आर प्रोड्यूस, डजंट इट? नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेस्टीज? टेस्टीज प्रोड्यूस द स्पर्म. टेस्टीज प्रोड्यूस द स्पर्म अँड लाईक हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन लाईक हार्मोन्स इज ऑल्सो प्रोड्यूस टेस्टीज. नाव धीस टेस्टीज वी हॅव हिअर लॉट्स ऑफ स्मॉल सिलिएटेड सेल्स. दिस इज कॉल्ड एपिडीडायमिस. दिस इज स्टार्ट फ्रॉम दिस इलॉन्गेटेड ट्यूबलाईक स्ट्रक्चर व्हॉस डिफरन्सेस. नाव दिस गोज ऑन अँड जॉईन हिअर युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर अँड धीस युरिनरी ब्लॅडर कम हिअर अँड धीस इज युरेथ्रा. धीस इज युरेथ्रा अँड धीस इज सिलेंड्रिकल मस्क्युलर organ. This is penis. This is penis. This is the essential part of male reproductive organ. Now we discuss step by step. Male reproductive system of human consists of testes. Here we see here testes. Now various duct and glands. आता मी तुम्हाला म्हणूनच म्हटले होते की आपण आधी काय करणार आहे, पूर्ण नावं लक्षात घेणार आहे. मी नावं लक्षात घेताना तुम्हाला वेगवेगळ्या ग्लँड्सची आणि डक्ट्सची नावं नव्हती सांगितली. टाईम टू टाईम काय करणार आहे आपण, पुढे एक्सप्लेन करणार आहोत. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रोटम आउटसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी.
इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गनमधला हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आहे की मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन ॲबडोमिनल कॅव्हिटीच्या आउटसाईडला म्हणजे शरीराच्या बाहेर राहणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गनमध्ये दोघंही काय राहणार आहे, इनर बॉडीमध्ये राहणार आहेत. बघा, हे जे स्क्रॉटम आहेत हे कुठे राहणार आहेत, आउट ऑफ द बॉडी. आता का राहणार आहे, तर शरीराचं साधारणतः जे नॉर्मल टेम्परेचर असतं त्या नॉर्मल टेम्परेचरला हे स्क्रॉटममध्ये जे स्पर्म डेव्हलप होणार आहे टेस्टिस थ्रू, ते नॉर्मल बॉडी टेम्परेचरला जिवंत राहू शकत नाही. दे डोंट लाईक द बॉडी टेम्परेचर. दॅट्स वाय द स्क्रॉटम आउटसाईड द ॲबडोमिनल कॅव्हिटी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रोटम आउटसाईड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. टेस्टीज कंटेन न्युमरस सेमी इन्फेरस ट्युबल्स लाईक हिअर इनफायनाईट ट्युबल्स. नाऊ जर्मिनल एपिथिलियम प्रेझेंट इन द ट्युबल्स डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म्स. सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, मिओसिस टेक्स प्लेस हिअर अँड प्रोड्यूस द स्पर्म वेअर इन टेस्टीज. मी मगाशी सांगितलं फंक्शन ऑफ टेस्टीज काय, प्रोड्यूस द स्पर्म. वेअर इज लोकेटेड, बिटवीन इनसाइड द स्क्रोटम. पेअर ऑफ टेस्टीज, पेअर ऑफ स्क्रोटम बघतोय आपण. द स्पर्म आर सेंड फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युबल्स. आता काय होतं आहे बघा की ह्या स्क्रॉटममध्ये ह्या ज्या टेस्टीज प्रेझेंट आहेत ह्या टेस्टीज काय करत आहेत, स्पर्म प्रोड्यूस करत आहेत. आणि हे स्पर्म ह्या एपिडीडायमीज, अगेन आय टॉक टू यू, एपिडीडायमीज इथे ह्या स्टोअर केले जातात. इथे स्पर्म काय केले जातात, स्टोअर केले जातात. आणि इथून मग हे स्टोअर केलेले स्पर्म कुठे जाणार आहेत, ह्या वास डेफरन्स, कुठे जाणार आहेत, वास डेफरन्सकडे. ह्या वास डेफरन्सकडून ते कुठे चाललेत, युरिनरी ब्लॅडरच्या ह्या इथे चाललेत. इथे इजॅक्युलेटरी डक्ट आहे आणि इथून मग ते ह्या युरेथ्राकडे जातात. आणि हा पेनिस आहे, हा काय मस्क्युलर पार्ट आहे पेनिस. अशा पद्धतीने स्पर्म काय होत आहेत, एपिडीडायमीस थ्रू वास डेफरन्सकडून युरिनरी ब्लॅडर थ्रू कुठे येत आहेत, ह्या युरेथ्राकडे येत आहेत. आता बघा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये दोघं सिस्टीम एकत्रच आहेत, युरिन आउट युरिन बाहेर टाकण्याची प्रक्रिया आणि स्पर्म बाहेर टाकण्याची जी सिस्टीम आहे, तर बोथ सिस्टीम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड युरिन सिस्टीम टेक्स प्लेस सिंगल ऑर्गन, एकच ऑर्गन. युरेथ्राच काय करतो आहे, हे काम करतो आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे, डझंट इट. आता हा जो आपण सिक्वेन्स बघणार आहोत, आपण बघितलं की टेस्टीजमध्ये काय तयार झालेले आहेत, स्पर्म तयार झालेले. ते हे स्पर्म जे आहेत हे इथून बाहेर पडतील, कुठे गेलेत, ते व्हास डेफरन्सकडे गेलेत. व्हास डेफरन्समधून ते आता कुठे आलेले आहेत, ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आलेले आहेत. युरिनरी ब्लॅडर काय आहे आपल्याला माहिती आहे, टेम्पररी इथे युरिन साठवली जाते. किडनी काय करते, ब्लडमधून युरिन सेपरेट करते आणि युरिनरी ब्लॅडरकडे पाठवत असते. आणि टाईम टू टाईम मग ही त्या पेनिसमधून किंवा युरेथ्रामधून टेकआउट आपण करत असतो. आता हे झालं इथपर्यंत मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे इसेन्शियल रोल्समध्ये आहे टेस्टीज. टेस्टीज काय करणार आहे, स्पर्म डेव्हलप करणार आहे. स्पर्मच नसेल तर फर्टिलायझेशन होणारच नाही. आता टेस्टीज, स्क्रॉटम आणि वास डेफरन्स युरिनरी ब्लॅडरमधून आणि ही युरेथ्रा आणि पेनिस हे काय आहेत, मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. आता सेकंड बघा, इथपर्यंत आपण काय केलं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं फंक्शन समजून घेतलं. आता आपल्याला पुढे बघायचे कॉपर्स ग्लँड, नंतर प्रोस्टेट ग्लँड्स, सेमिनल वेजिकल अँड इजॅक्युलेटर डक्ट्स. आता लास्ट इयरला आपण केमिकल कंट्रोल बघितला होता, जो की आपल्या नर्वस सिस्टीमकडून संपूर्ण शरीरभर हार्मोन्स क्रिएट केले जातात, बरोबर आहे. आता हे ज्या हार्मोन्स आपण केले जातात, तर ह्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत आपल्याकडे, ज्याला आपण काय म्हणतो, एंडोक्राईन ग्लँड्स. तर एंडोक्राईन ग्लँड्स काय करतायत, तर हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राईन ग्लँड्स. दीज ग्लँड्स आर ऑल्सो डक्टलेस ग्लँड, डझंट इट. आपल्या शरीरामध्ये अशा अनेक ग्लँड्स आहेत, फॉर एक्झाम्पल पिट्युटरी ग्लँड्स आहेत, बाइल ज्यूस तयार करणाऱ्या ग्लँड्स आहेत, त्याच्यानंतर लिव्हरमध्ये आहेत, बाइल ज्यूस तयार करतात. पॅनक्रियाजमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करतात. पिट्युटरी ग्लँड्समध्ये हार्मोन्स तयार करतात. अशा डिफरंट टाइप्स ऑफ आपल्याकडे काय ग्लँड्स आहेत, त्या काय करतात, अगदी वेळेवरच हार्मोन्स तयार करतात आणि ब्लडमध्ये टाकत असतात. मग आता ह्या
एपिडायमिसमध्ये जो स्टोर केलेला स्पर्म आहे जो टेस्टिसने तयार केला प्रोड्यूस केला, आता इथे काय होणार आहे, हा इथून निघाल्या याची जी लेंथ आहे ही नियर अबाउट 6 to 6.5 meters. मग इथून जेव्हा हा स्पर्म बाहेर पडेल तर स्पर्मची फिगर मी तुम्हाला दाखवते. साधारणतः स्पर्म बघा असा दिसतो, थोडंसं हेड लाईक आणि खाली टेल लाईक स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्पर्म दर इंडीड. आता हा स्पर्म ह्या एपिडीडायमिसमधून बाहेर पडेल. कुठून? एपिडीडायमिसमधून हा काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. इथून बाहेर पडल्यानंतर तो कुठे चालला? वास डिफरन्सकडे चालला. वास डिफरन्समधून तो कुठे चालला? ह्या युरिनरी ब्लॅडरकडून आणि ह्या युरेथ्रा थ्रू पेनिसकडे जाऊन तो काय करतो, फर्टिलायझेशनसाठी बाहेर पडतो. इथून तो प्रवास करत असताना तो मॅच्युअर होत जातो, परिपूर्ण होण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग आता हा जो आहे, मी तुम्हाला मगाशी जे स्ट्रक्चर दाखवलं स्पर्मचं, तर स्पर्मचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, या टाईप. याला आपण काय म्हणतो, फ्लॅजिला. आपण मागच्या वेळेसही बघितलं लोकोमोशनसाठी हे काम आहे. तर आता हा जो स्पर्म आहे हा इथून निघताना हा जसा जसा अपवर्ड किंवा वरती पुढे पुढे फॉरवर्ड होत जाईल त्यावेळेस त्याला खूप एनर्जेटिक म्हणजे एनर्जी तर त्याला लागणारच आहे, पण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स लागणार आहेत, न्यूट्रिशन्स लागणार आहेत. तर ते सगळे सिमेंट्स तयार म्हणजे स्पर्मचं सिमेंट तयार करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये कॉपर्स ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड, सेमी नल व्हिजिकल ग्लँड्स अँड एजॅक्युलेटेड ग्लँड्स ज्या आहेत, ह्या त्या स्पर्मला सिमेंटचं रूपांतर होईपर्यंत मदत करतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युलर ॲज रेड टेस्टीज, वास एफेरेन्स, एपिडीडायमिस, वास डिफरेन्स, एजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनिटल डक्ट, ज्यालाच आपण युरेथ्रा म्हटलं होतं, ही सिंगल. ॲज द स्पर्म आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट, दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओव्हम. या पद्धतीने हा इथून प्रवास करून इथपर्यंत येत जातो. आता काय होतं बघा, सेमिनल व्हिजिकल सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलेटरी डक्ट, वेअर ॲज प्रोस्टेट ग्लँड्स अँड कॉपर्स ग्लँड्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन युरिनोजेनिटल डक्ट्स, डझंट इट. मी मागाशी एक्सप्लेन केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रकारचे जे ग्लँड्स आहेत ज्या आपण इथे फिगरमध्ये बघितलेले आहेत, प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमी व्हिजिकल ग्लँड्स आहेत, इजॅक्युलेटरी ग्लँड्स आहेत, ह्या सगळ्या ग्लँड्स ह्या स्पर्मला काय करतायत, स्विमिंगसारखं लिक्विड तयार करून देत आहेत, जेणेकरून तो इथं स्विमिंग करत करत काय येणार आहे, ह्या युरेथ्राकडे किंवा पेनिसकडेंत तो येणार आहे. मग हे जे सगळं सिक्रेशन जे आहे हे ह्या सगळ्या काय करून देणार आहेत, ग्लँड्स त्याला तयार करून देणार आहेत. सिमेन इज फॉर्म ऑफ स्पर्म अँड सिक्रेशन ऑफ ऑल दीज ग्लँड्स, अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. टेस्टीजने स्पर्म तयार करून दिला, पण टेस्टीजने तयार केलेला स्पर्म ज्यावेळेस तो रिप्रॉडक्शनसाठी जाईल त्यावेळेस त्याचं सिमेन, ज्याला वीर्य म्हणतो आपण मराठीमधून, तर ते तयार होण्यासाठी काय होणार आहेत, वेगवेगळ्या डक्ट्स ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या ग्लँड्स त्याला मदत करणारे, तो लिक्विड फॉर्ममध्ये तयार होणार आहे. तर सिमेन, त्याला आपण सिमेन म्हणणार आहे. तर हे सेमेन इज फॉर्म ऑफ स्पर्म, स्पर्मपासून तयार होणारे, आणि त्या स्पर्ममध्ये अजून आता कोण ॲड होणार आहे, सिक्रेशन ऑफ दीज ग्लँड्स. मग कोणत्या ग्लँड्स आपण बघितल्या, प्रोस्टेट ग्लँड्स, सेमिनल व्हिजिकल ग्लँड्स, इजॅक्युलेटरी डक्ट्स अँड कॉपर्स ग्लँड, दीज हेल्प द सेमेन फॉर्म द स्पर्म. स्पर्मपासून सेमेन बनवण्यासाठी ह्या सगळ्यांची याला मदत होते. सेमेन इज इजॅक्युलेटरी आउट थ्रू पेनिस, ऑल दीज ऑर्गन ऑफ मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम आर प्युअर्ड एक्सेप्ट युरेथ्रा, म्हणजेच युरिनोजेनिटल डक्ट अँड पेनिस. बघा इथे थोडंसं जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला बघा, पेअर ऑफ टेस्टीज, पेअर ऑफ स्क्रॉटम, धिस इज वास डिफरन्स, पेअर ऑफ डझंट इट, हे आपण इथे बघितले. डक ग्लँड्स ज्या होत्या, सेमिनल व्हेजिकल ग्लँड्स, आता इथे फक्त कॉपर ग्लँड्स इज ऑल्सो इन पेअर. मग सिंगल पेअरमध्ये फक्त कोण आहे, हा पेनिस, हा कोण आहे, पेनिस, मस्क्युलर स्ट्रक्चर ॲज लाईक सिलेंडर अँड धिस इज युरेथ्रा.
ह्या दोनच गोष्टी आहेत की त्या मेल रिप्रॉडक्टिवमध्ये सिंगल फॉर्ममध्ये आहेत. आता सरप्राइझिंग फॅक्ट, तुम्हाला थोडंसं इथे म्हणजे सरप्राइझिंग फॅक्ट दिलेले आहेत. कशा बघा, तर लेंथ ऑफ इच एपिडीडाइम इज अबाउट 6 मीटर. आता मी तुम्हाला फिगर खूपदा वाचायला सांगितलेली आहे, तर हे जे एपिडीडायमीज आहेत तर यांची जी लेंथ आहे ही 6 to 6.5 मीटरपर्यंत आहे, डझंट इट. आता लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. बघा, स्पर्म अतिशय लहान आहे, अतिशय सूक्ष्म आहे, अगदी लहान आहे. केवढी त्याची हाईट, लेंथ फक्त 60 मायक्रोमीटर आहे. सच अ स्मॉल स्पर्म हॅज टू क्रॉस द डिस्टन्स टू ॲप्रॉक्सिमेटली 6.5 मीटर व्हाईल पासिंग आउट ऑफ मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम. बघा, आता ह्या एपिडीडायमीजमधून 6.5 मीटर एवढं अंतर पार करून त्याला मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे युरेथ्रा किंवा पेनिसपर्यंत यावं लागतं. स्पर्म नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, लागणारच आहे त्याला एनर्जी. फॉर धिस पर्पज फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन. मग आता आपण हे जे वेगवेगळ्या ज्या ग्लँड्स बघितल्या होत्या ना, मग ह्या ग्लँड्स काय करतायत, त्याला एनर्जी रिक्वायर्ड करतात. आणि स्पर्ममध्ये ऑलरेडी मायटोकॉन्ड्रिया असतो, न्यूक्लियस असतो, तर तो स्वतःची तिथे एनर्जी तयार करून घेत असतो. त्याच्यासाठी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये फ्रुक्टोजसुद्धा आहे. अशा पद्धतीने आपण इथे मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम बघितली. परत एकदा सांगते, लक्षात घ्या, हे काय टेस्टीज आहेत. टेस्टीज काय करणार आहेत, प्रोड्यूस द स्पर्म. पेअर ऑफ टेस्टीज, धिस इज स्क्रॉटम, प्रेझेंट इन स्क्रॉटम. धिस इज वास डिफरेन्स, धिस इज ब्लॅडर, अँड धिस इज युरेथ्रा, अँड धिस इज मस्क्युलर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर इज पेनिस, डझंट इट. धी आणि सगळ्यात मेन तर काय राहणार आहे, हे काय आहेत मेल रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन, कुठे, आउटसाईड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. पुरुषांचं मेल रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन कुठे राहणार आहे, ॲबडोमिनल कॅव्हिटी, शरीराच्या बाहेर राहणार आहे. व्हाय आय एक्सप्लेन बिफोर नाऊ. नेक्स्ट, धिस इज द इम्पॉर्टंट ग्लँड्स, ज्या काय करणार आहेत, स्पर्मचं रूपांतर सिमेनमध्ये करून देणार आहेत. स्पर्मला मोटिवेशन मुवमेंट्स करण्यासाठी, एका म्हणजे खालून पूर्ण वरपर्यंत जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लिक्विड्स लागणार आहेत, हार्मोन्स लागणार आहेत. तर हे सगळे आपल्याला ह्या इजॅक्युलेटरी ग्लँड्स, प्रोस्टेट ग्लँड्स आणि सेमी नल वेजिकल ग्लँड्स काय करून देणार आहेत, निर्माण करून देणार आहे. अशा पद्धतीने स्पर्म फॉर्म टू सिमेन, अशा पद्धतीने आपण इथे ह्युमन मेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम बघितली. पुढे आपण बघणार आहोत ह्युमन फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम. तोपर्यंत नमस्कार.